ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. उजनीतून भीमेला जाणारं विसर्गाचं प्रमाण वाढल्यामुळं व गेल्या 2-3 दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळं पंढरपूर शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये बऱ्यापैकी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरनं देखील पाणी गेलेलं आहे. विशेषतः गोपाळपूर विजापूरकडे जाणारा जो मार्ग आहे तर तो पाण्याखाली गेलेला आहे. त्याचप्रकारे नवीन पूल आणि आहिल्या पूल जे पंढरपूरला जोडणारे महत्त्वाचे मार्ग आहे ते देखील येत्या 5-6 तासामध्ये पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. आपण बघत आहात चंद्रभागेचं जे पात्र आहे तर त्या पात्राला देखील जवळपास पहिल्या पायरीपर्यंत पाण्यानी स्पर्श केलेला आहे. पुढील काळामध्ये हे पाणी मंदिरापर्यंत येण्याची देखील शक्यता आहे. येथील जवळपास 500 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलेलं आहे. पोलीस यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा, ग्रामविकास, त्याचप्रकारे नगरपालिका या सर्वांच्या मदतीने सर्व यंत्रणा सक्रिय ठेवून कुठल्याही प्रकारची जीवित आणि कमीत कमी वित्त हानी व्हावी या दृष्टीने प्रशासन सक्रिय आहे. पांडुरंग सेल्स दुचाकी वाहनांचे फायबर हाऊस. आमच्याकडे RDL या नामांकित कंपनीचे दुचाकी वाहनांचे सर्व प्रकारचे फायबर पार्ट मिळते.